2023 रथसप्तमी महत्व, पूजा का, कधी व कशी करावी, रथसप्तमीची पूजा संपूर्ण विधी माहिती। मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, माघ महिन्यातील शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते। संपूर्ण भारतभर भगवान श्री सूर्यांची जयंती म्हणून साजरी केली जाते। माघ सप्तमी माघ जयंती आणि सूर्यजयंती या इतर नावांनी देखील ओळखली जाते। यावेळेस रथसप्तमी माघ शुक्ल सप्तमीला 28 जानेवारी 2023 साजरी केली जाईल। धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी सूर्याची पूजा केली जाते। रथसप्तमीला दान केल्याने पाप आणि रोगापासून मुक्ती मिळते असे मानले जाते। यासोबतच उत्तम आरोग्याचे वरदानही मिळते। रथसप्तमीच्या दिवशी वेगवेगळ्या धार्मिक स्थळावर वेगवेगळ्या पद्धतीने पूजा केली जाते। सूर्याच्या उत्तरायणानंतर निसर्गाची अनंत ऊर्जा मिळावी यासाठी विविध कायदे करण्यात आले आहेत। त्यापैकी एक म्हणजे रथ किंवा आरोग्य सप्तमी, जे माघ शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला साजरी केली जाते। या दिवशी ऋषी कश्यप आणि आदिती यांचा पुत्र सूर्यदेव हे यांचा जन्म झालेला आहे। त्याविषयीचा माझा व्हिडिओ आहे, त्यामध्ये सूर्यांचा परिवार आणि सूर्यदेवतांचा जन्म कसा झाला याविषयीचे दोन व्हिडिओ आहेत, ते अवश्य पहा। म्हणून या दिवशी सूर्याचा जन्मोत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो। या दिवशी उपासना आणि उपवास केल्याने आरोग्य आणि संतती प्राप्त होते, म्हणून तिला आरोग्य सप्तमी पुत्र सप्तमी असेही म्हणतात। या दिवशी सूर्याचे 7 घोडे असलेला जो रथ आहे तो रथ हा घेऊन सूर्यदेव जात असतात, म्हणून या दिवसाला रथसप्तमी असे म्हणतात। सूर्यदेवांच्या 7 घोड्यांचा रथ त्यांचा असतो आणि त्या 7 घोड्याच्या रथातून ते परिक्रमा करत असतात, त्यामुळे त्यांना या सप्तमीला रथसप्तमी असे म्हणतात। माघ शुक्ल सप्तमी या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करून सूर्याचे दर्शन घ्यायचे आहे। म्हणजे आपण माघ स्नान मी तुम्हाला सांगितलं आहे की नदीला जर तुम्ही माघ स्नान केलं तर उत्तम, परंतु मी घरी जरी माघ स्नान केलं घरच्या घरी तरीसुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होईल। तर माघ स्नान करताना आपण प्रथम घरी त्यामध्ये थोडंसं घरच्या पाण्यामध्ये गंगेचं किंवा इतर नद्यांचं पाणी आपण मिश्रित करायचं आहे आणि सूर्याला अग्र देऊन ओम घृणी सूर्याय नमः, पहिला मंत्र आहे ओम घृणी सूर्याय नमः, हा मंत्राने आपण पाणी सूर्याला अग्र द्यायचं आहे आणि एक प्रदक्षिणा अंगाभोवती घ्यायचे। त्यानंतर ओम भास्कराय विद्मी दिवाकराय धीमी तन्नो सूर्याय प्रचोदयात हा मंत्र म्हणून दुसरी प्रदक्षिणा आपल्या अंगाभोवती घ्यायची आहे। आणि तिसरा जो मंत्र आहे तो गायत्री मंत्र म्हणायचा आहे, ओम भूर्भस्वहा तत्स विर्वरण्यम भर्गो देवस्स धीमी धियोण प्रचोदयात सर्व विघ्न शांतीन कुरुकुरु स्वाहा हा एक मंत्र आपण म्हणून तिसरी आपण प्रदक्षिणा करायची आहे। अशा प्रकारे आपण ह्या 3 प्रदक्षिणा घालून आपण सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे। त्या पाण्यात लाल फुले सुद्धा टाकली तरी सुद्धा चालतील, किंवा जल अर्पण केल्यानंतर लाल रंगाच्या आसनावर आपण बसून घरी सूर्यदेवा आपल्या घराची नित्यपूजा करून झाल्यानंतर आपण सूर्यदेवाला त्या दिवशी यही सूर्य सहस्राशो तेजो राशे जगतपते अनुकंपय मा भक्तवा ग्रहणाध्यम दिवाकरम ह्या मंत्राचा आपण जप 108 वेळा म्हणायचा आहे, किंवा ओम भास्कर आयुद्मी दिवाकराय धीमी तन्नो सूर्याय प्रचोदयात ह्या मंत्राचा आपण जप म्हणायचा आहे, किंवा तो ओम राम रीम रोम सा सूर्याय नमः हा मंत्र म्हटला तरीसुद्धा चालेल। अशा प्रकारे हे तुम्ही सूर्यदेवाचे मंत्र आपण म्हणून सूर्यदेवांना प्रसन्न करून घ्यायचं आहे। सूर्यदेवाला जर अर्पण केल्यानंतर रथसप्तमीला तुपाचा दिवा लावून पूजा करायची आहे। रथसप्तमीला सूर्यसहस्त्रनाम सूर्यशक्तीनाम आणि गायत्री मंत्राचा जप करणे शुभ मानले जाते। माघ महिन्यातील सप्तमीला पवित्र नदीमध्ये स्नान करून सूर्याला जल अर्पण करणे आणि दिवादान करणे
शुभ मानलेलं आहे, म्हणूनच त्याला माघ स्नानारंभ सुद्धा असतं. आणि माघ स्नानारंभ झाल्यानंतर माघ स्नानाचा जो शेवटचा दिवस आहे तो सुद्धा असतो. तर त्यानुसार त्या दोन्ही माघ स्नानारंभ आणि माघ स्नान समाप्ती या दोन्हीची सुद्धा माझे व्हिडिओ आहेत, ते अवश्य पहा. त्यामुळे माघ स्नानारंभ आपण करून एखाद्या नदीमध्ये आपण जाऊन पवित्र नदीमध्ये स्नान करून सूर्याला अग्र द्यायचं अवश्य करा. अशा प्रकारे आपण सूर्यदेवतांची पूजा करायची आहे. रथसप्तमीच्या दिवशी केलेल्या दानाचा उल्लेख भविष्य पुराणात आहे. पौराणिक कथेनुसार एका गणिकाने ऋषींनी निर्देशित केलेल्या पद्धतीनुसार सूर्याला उपासना केलेली, यानंतर त्याला अप्सरांचा प्रमुख होण्याचा बहुमान प्राप्त झाला होता. असे मानले जाते की सूर्य बलवान असेल तर करिअर आणि व्यवसायात कोणतीही अडचण येत नाही. आपल्या पत्रिकेमध्ये सूर्य जर बलवान असेल, जसं लग्न करायसाठी आपल्याला चंद्र बलवान लागतो, तसं कोणतंही आपलं करिअर करायला सूर्य बलवान असणे फार महत्त्वाचं आहे. आपल्या पत्रिकेमध्ये सूर्य बलवान असेल तर आपल्याला करिअर आणि व्यवसायात कोणतीही अडचण येत नाही. म्हणून आपण नेहमी सूर्यदेवाला, जो आपल्याला नेहमी दिसतो तो देव म्हणजे सूर्यदेव, आणि त्या सूर्यदेवाचं आपण सकाळी आपण अग्र द्यायचं आहे आणि सूर्यदेवाची पूजा प्रार्थना करायची आहे. सरकारी नोकरीसाठी सुद्धा सूर्य बलवान असणं गरजेचं असतं. ज्योतिषशास्त्रानुसार जीवनात सुख शांती आणि समृद्धी मिळवण्यासाठी सूर्यदेवाला नियमित जल अर्पण केलं पाहिजे. अशा प्रकारे आपण सूर्यदेवांची पूजा नेहमी करायची आहे. आणि जे सांगितलेले मंत्र आहेत त्याचं आपण पठण करून सूर्यदेवांची आराधना करायची आहे आणि सूर्यदेवांना प्रसन्न करून द्यायचं आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओम गृहिणी सूर्याय नमः. ओम भास्कराय मी दिवाकराय धीमी तन्नो सूर्याय प्रचोदयात. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.